So welcome you all dear students for the next session of the mathematics, that is on the complex number exercise 1.3. Exercise 1.3, we are solving the exercise 1.3. So complex number exercise is 1.3. Book sarvanni aapla aapla side la ghun basa. Exercise 1.3. In that we are solving the second problem. The second problem is find the real values of theta, real values of theta for which 4 plus 3i sin theta upon 1 minus 2i sin theta is purely real. Question samjhun gya pahilanda. तुम्हाला काय करायचे, फाइंड द रियल व्हॅल्यू ऑफ द थीटा, फाइंड द रियल व्हॅल्यू ऑफ द थीटा म्हणजे थीटाची व्हॅल्यू फाइंड करायचे, फॉर विच हे असे काहीतरी एक एक्सप्रेशन दिलंय आणि इथं कंडिशन अशी पुट अप केलेलं आहे की इज प्युअरली काय इथं रियल नंबर आहे. सो वी विल सॉल्व दिस प्रॉब्लम. व्हॉट आय एम कन्सिडरिंग दॅट लेट झेड इक्वल टू 4 plus 3i sin theta 1 minus 2i sin theta. तुम्हाला मी अगोदरच सांगितलेलं आहे ज्या ज्या वेळेस तुम्हाला इथं डिनॉमिनेटर मध्ये हा तुम्हाला इथं जर एक कॉम्प्लेक्स नंबर दिसला तर तुम्हाला पहिली स्टेप काय करायचे. यस, काय करणार तुम्ही सर? कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेणार. Yes, complex conjugate, that is the meaning of the rationalization. म्हणजे तुम्हाला काय करायचे इथं रॅशनलायझेशन करायचे. आणि रॅशनलाइज करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, मल्टिप्लाय आणि डिवाइड कशाने करायचे, 1 मायनस असेल तर काय घ्यायचं, प्लस 2i sin थीटा, चला बोला, अपॉन 1 sin थीटा. बरोबर बरोबर आहे, ही स्टेप समजली? प्रत्येकाने रिस्पॉन्ड करायचा पाठीमागे. ही स्टेप समजली? हा काय होता आपला ए मायनस बी आणि हा काय होता ए प्लस बी. आपला फॉर्म्युला काय, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू काय, बोला, ए प्लस बी ए मायनस बी. बरोबर, म्हणजेच तुम्हाला आता या फॉर्म मध्ये आहे तर तुम्ही या फॉर्म मध्ये हे करू शकता. तर मी आता इथं काय करतोय पहा, इथे मी वरच्या साईडला 4 plus 3i sin theta इंटू 1 plus 2i sin theta मल्टिप्लाय झालं आणि डिवायडेड बाय, मी आता फॉर्म्युला वापरतोय, हा ए मायनस बी आहे, इथे ए प्लस बी आहे, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू किती आहे सांगता येईल मला इथं? ए ची व्हॅल्यू किती आहे? 1. म्हणजे हा काय होईल इथं 1 स्क्वेअर. मायनस बी ची व्हॅल्यू किती आहे? 2i sin theta. म्हणजे हा होईल 2i sin theta square. ही स्टेप समजली का? Yes sir. Now multiply this with this. So 4 into 1, it is the 4 plus 4 into 2i, that is the 8i sin theta plus 3 into 2, how much? 6, that is the I square sin square theta and 3i sin theta into 1, which is how it will plus 3i sin theta upon इथं होईल 1 चा स्क्वेअर किती 1, 2 चा स्क्वेअर किती 4, आय चा स्क्वेअर किती आय स्क्वेअर आणि साईनचा स्क्वेअर किती
sine square theta. Getting this step? Yes, sir. Yes. This is the 4. 8 plus 3, how much? 11 I sine theta. मी काय केलं, हा जो 8 I sine theta आहे आणि हा जो 3 I sine theta आहे, इथे काय केलं, एडिशन केलं, बरोबर. प्लस प्लस दिस इज द 6. नाउ लेट मी नो व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ I. I इज हाउ मच, स्क्वेअर रूट ऑफ मायनस 1. आणि व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ I स्क्वेअर? I स्क्वेअर किती आहे? मायनस 1. बरोबर आहे, मायनस 1. आता हे जर मायनस 1 आलं, मी इथं आय स्क्वेअर इज इक्वल टू, इथं पाहा या इक्वेशन मध्ये आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1 पुट अप करतोय, म्हणजे हा प्लसचा काय होईल, मायनस मायनस 6. हा काय होईल इथं, साइन स्क्वेअर थीटा, साइन स्क्वेअर थीटा डिवायडेड बाय दिस इज द 1. आता आय स्क्वेअर मी परत इथं मायनस 1 पुट अप करतो या ठिकाणी पण, म्हणजे हा मायनस मायनस काय होईल, प्लस 4 साइन स्क्वेअर थीटा. Any problem? No, sir. Now just see there. I will just rearrange. Ha, tumcha real number, real number, real term hai, hi pan real term hai. Manje 4 minus 6 sin square theta, 6 sin square theta plus 11 sin theta into I upon 1 plus 4 sin square theta. बरोबर आहे का? बरोबर आहे. यस सर. आता इथं जर पाहिलं, मी सेपरेटली डिवाइड करतोय, ही टर्म तुमची कोणती येते, रिअल टर्म येते, आणि ही टर्म कोणती येते, इमॅजिनरी टर्म येते. आय दिसतोय ना, मग मी तर सेपरेटली करतोय. 4 मायनस 6 sin square theta, 4 minus 6 sin square theta upon 1 plus 4 sin square theta, 1 plus 4 sin square theta plus 11 sin theta into I upon 1 plus 4 sin square theta. He step samajh li ka? Yes, sir. काही नाही केलं आपण, फक्त हा डिनॉमिनेटर आहे ना, याला पण सेपरेटली डिवाइड केला आणि याला पण सेपरेटली डिवाइड केला. इथपर्यंत काही अडचण? नो सर. नाउ जस्ट सी व्हाट इज गिवन इन द प्रॉब्लम. प्रॉब्लम मध्ये काय दिलंय पहा, हा नंबर काय तुमचा, हे जे आपण ते झेड रिप्रेझेंट केलोय, हे काय इथं प्युअरली काय, रिअल आहे. रिअल आहे. आता हा जर प्युअरली रिअल असेल, तर इथं जर तुम्ही सॉल्व केलाय, इथं हा रिअल नंबर आलेला आहे का, पूर्ण हा रिअल नंबर आलेला आहे का, हा रिअल नंबर आलेला आहे का? हा नंबर रिअल आहे का? नाही नाहीये. का नाही? कारण इथं काय आलेलं आहे, आय आय आलेलं आहे. आय आलेलं आहे म्हणजे हा रिअल नंबर कधी असू शकतो, जर ही तुमची आय टर्म आहे, ती काय असायला पाहिजे, झिरो. बरोबर बरोबर आहे. म्हणजेच काय, ऍज ऍज झेड इज रिअल नंबर, ऍज झेड इज रिअल नंबर, दिस टर्म विल व्हॉट, 11 साइन थीटा, 11 sin theta upon 1 plus 4 sin square theta, हे किती असायला पाहिजे, झिरो. समजलं का? 3 मार्काला क्वेश्चन येतोय, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, समजलं का? Yes, sir. स्क्रीनशॉट मारून घ्यायचं. दुर्वाक्षी समजलं का? Yes, sir. ईशा समजलं का? आदित्य समजलं का?
यस सर थोड़ा बहुत समझते हैं तो पहले सेशन है समझते ना आदित्य विच वन आदित्य यस सर सर नेम क्या बेटा मुटके ओके ओके दोन आदित्य क्लास मध्ये आपल्या ओके समजलं बेटा चला स्क्रीनशॉट घेतलं का कापशी तू लेट का झाला रे प्रथमेश प्रथमेश आरू दे यस सर लेट का झाला सर ते बुक्स बिक्स घ्यायला जरा वेळ लागला अरे कोणते बुक्स घेतो सर ते मॅथ ची बुक शोधत होतो सगळं व्यवस्थित ठेवून द्या आता अभ्यास लागावं लागलं हो सर स्क्रीनशॉट घेतलं का मारू हो सर आता हे लक्षात ठेवा हे इक्वेशन लक्षात ठेवा मी चेंज करतोय हे स्क्रीन चेंज करतोय हे लक्षात ठेवा मला सांगायचं तुम्हाला चला घ्या पुढं इक्वेशन काय आलं आता इथं इलेवन साइन थीटा अपॉन वन प्लस फोर साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू काय आलं झिरो यस म्हणजेच काय इलेवन साइन थीटा इक्वल टू काय हे मल्टीप्लाय झालं ना इथं म्हणजे हा इंटू मल्टीप्लाय झिरो मल्टीप्लाय आन्सर काय आलं झिरो सो साइन थीटा इक्वल टू व्हॉट साइन थीटा झिरो आता साइन थीटा झिरो कधी कधी असतो म्हणजे थीटा इक्वल टू झिरो ला शकतोय पायला टू पायला थ्री पायला डॉट 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 म्हणजे थीटा इज इक्वल टू काय थीटा इज इक्वल टू काय समजलं प्रॉब्लेम काय विचारला होता पा फाइंड द रियल व्हॅल्यू ऑफ द थीटा बरोबर आहे का आणि आपण काय फाइंड केलं थीटाची व्हॅल्यू फाइंड केलं समजलं का यस सर चला बोला सगळेजण बोला एकाने बोलून नाही उपयोग सर लास्टची स्टेप एक्सप्लेन करा हा इक्वल टू झिरो हे समजलं हा सर हा इथं आपण हे मल्टीप्लाय केलं इथं म्हणजे झिरो इंटू मल्टीप्लाय किती आलं झिरो समजलं हा सर साइन थीटा इज इक्वल टू काय आलं मग इलेव्हन इकडे डिवाइड केलं म्हणजे हा काय आला झिरो आता हा साइन झिरो पाहिलं थीटा हा झिरो कधी असतो झिरो अँगलला झिरो असतो पाय अँगलला झिरो असतो टू पाय अँगलला झिरो असतो आणि थ्री पाय डॉट 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 म्हणजे जर वेवफॉर्म जर घेतली अशा प्रकारे येते म्हणजे इथं झिरो असतो इथं झिरो असतो इथं झिरो असतो इथं झिरो असते काय झाला झिरो पाय टू पाय थ्री पाय तर मी असं जनरलाइज करू शकतो का थीटा इज इक्वल टू काय एन पाय यांची व्हॅल्यू किती झिरो वन टू थ्री बरोबर आहे समजलं चला याचे पण स्क्रीनशॉट घ्या नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय आपण समजलं बेटा सर्वांना सर्वांनी रिस्पॉन्ड करा फास्ट Yes, sir. Yes. Now we'll take the next problem. Third problem, exercise 1.3 madla. Lakshat ghya, apan syllabus reduction te jat nahi, apan sagle problem ghetoy, everything we are solving. Don't think about the syllabus reduction or any things. We are going for your NEET, JEE and CET exam. So we are solving each and every problem. So that you should expertise in each topic. So third problem, if z is equal to 3 plus 5i, then represent z bar in Argand's diagram. In Argand's diagram.
शब्द नवीन वाटतोय शब्द नवीन वाटतोय का यस शब्द नवीन वाटतोय का नो सर बुक्स मध्ये आहे ना आता लक्ष द्या ना आता आपल्याला काय करायचे ते आर्गन्स डायग्राम मध्ये रिप्रेझेंट करायचे आर्गन्स डायग्राम काय असतं हा तुमचा वाय ऍक्सिस असतो ना वाय ऍक्सिस आहे माहिती आणि हा ऍक्सिस कोणता आहे एक्स ऍक्सिस आहे बरोबर आहे हा एक्स आहे हा मायनस एक्स आहे हा वाय आहे आणि हा काय मायनस वाय आहे आता एक्स ऍक्सिस ला आर्गन डायग्राम मध्ये म्हणतात रियल ऍक्सिस याला काय म्हणायचं रियल ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस असतो ना याला म्हणायचं इमॅजिनरी ऍक्सिस याला काय म्हणायचं इमॅजिनरी ऍक्सिस गेटिंग आता तुम्हाला काय करायचे हे जे झेड इक्वल टू 3+5 आहे हे दिलेलं आहे याच्यावरून तुम्हाला हे रिप्रेझेंट करायचे या डायग्राम वर पाहूयात आपण काय होईल झेड तर 3+5 आहे हा बार झेड म्हणजे काय बार झेड म्हणजे काय बार झेड म्हणजे काय निगेटिव्ह निगेटिव्ह नाही बार झेड म्हणजेच काय कॉन्जुगेट 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 आणि याचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय येईल हा इमॅजिनरी पार्ट आपल्याला प्लसचा मायनस करायचे मायनसचा प्लस करायचे म्हणजे किती येईल बरोबर 3-5 आहे यस बरोबर आता त्याच्यानंतर मायनस झेड म्हटलेला आहे मायनस झेड म्हणजेच काय हा मायनस येईल झेड ची व्हॅल्यू किती आहे आपली सांगा 3+5 आहे 3+5 -3 -5 आहे इज इट ओके येस मायनस झेड मायनस झेड बार आता हा मायनस येईल आणि झेड बार किती आहे तुमचा इथं झेड बार किती आहे 3-5 आहे 3-5 यस इज इट राईट म्हणजेच किती -3 -5 काय होईल +5 आता पा आपल्याला हे कॉन्सन्ट्रेशन करायचे इथं कॉन्सन्ट्रेशन करायचे इथं कॉन्सन्ट्रेशन करायचे आणि या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन करायचे एक एक नंबर आपण रिप्रेझेंट करून घेऊयात लक्षात घ्या हे 3 आणि 5 म्हणजे हे एक्स आणि वाय कन्सिडर करायचं आता इथं पा इथं किती येईल हे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 हा पॉझिटिव्ह येईल इकडच्या साईडला काय येईल निगेटिव्ह -1, -2, -3, -4, -5, -6 इथं काय येईल 1, 2, 3, 4, 5, 6 इकडे काय येईल -1, -2 माहिती आहे नाही -3, -4, -5, -6 गेटिंग दिस येस काही नाही तुम्ही जे 10th पर्यंत एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस येतोय ना तोच कन्सेप्ट आहे बाकी दुसरं काही नाही डोंट गेट एनी कन्फ्युजन देअर फक्त इथे इमॅजिनरी ऍक्सिस म्हटले तर आपण रिअल ऍक्सिस म्हटले आता हा 3 आणि 5 दोन्ही पण पॉझिटिव्ह आहे म्हणजे हा 3 इथं दिसतोय तुम्हाला एक्सचा आणि वायचा किती आहे 5 आहे म्हणजे इथं आणि इथं तर तुम्हाला कुठे येईल तुमचा हा पॉइंट कुठे येईल ए हा रिप्रेझेंट होईल तुमचा 3,5 समजले इथपर्यंत आता हा काय 3 पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह म्हणजे कुठे येईल तुमचा हा या ठिकाणी येईल ना 3 पॉझिटिव्ह आणि मायनस इथं 5 आहे -5 म्हणजे कुठे येईल या ठिकाणी तर तुमचा हा कोणत्या क्वाड्रंटला येईल समजा इथं या ठिकाणी येईल बरोबर आहे आता मला सांगा हा पॉइंट कुठे लोकेट होईल सगळ्यांनी सांगा एव्हरी वन हा पॉइंट कुठे लोकेट होईल थर्ड क्वाड्रंट चला बाकीचे सांगा सर्वांनी सांगा थर्ड म्हणजे हा मायनस क्वाड्रंट म्हणजे हा इथं होईल तुमचा आणि हा पॉइंट कुठे येईल तुमचा सी -3, -5 आणि हा पॉइंट सांगा मला आता सेकंड क्वाड्रंट म्हणजे हा -3 घ्यायचा आणि हा +5 म्हणजे तुमचा इथं पॉइंट येईल
Any problems to locate this point? No, sir. No, sir. No. Clear, Sarvanna? आता ही लाइन जॉइन करून घ्या. ही लाइन तुमची ओरिजिन मधून पास होते आणि या ठिकाणी इथं मिळते आणि ही लाइन समजलं का? प्रेझेंटेशन ऑफ द झेड झेड बार मायनस झेड मायनस झेड बार इन द आर्ग्युमेंट डायग्राम. 3 मार्काला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. काही अडचण आहे? नो सर. काही अडचण आहे? नो सर. यस. एनी प्रॉब्लम्स दुर्वाक्षी? नो सर. ईशा? नो सर. आदित्य? नो सर. अल्पेश? नो सर. प्रथमेश? नो सर. ओके, सो मेक द स्क्रीनशॉट. घेतलं बेटा? तर झेड कॉन्जुगेट काय असतं? म्हणजे मी कालच्या क्लास मध्ये नव्हतो ना. हा, झेड कॉन्जुगेट ना काय असतं? आता ही समजा झेड आहे, आपल्याला झेड काय इथं ए प्लस बी आय आहे ना, ए प्लस बी आय बरोबर. तर ए प्लस बी आय कॉन्जुगेट हा झेड बार रिप्रेझेंट होतो आणि इथं फक्त आपलं आय ची टर्म पाहिजे, इथं ए चा काही संबंध नाही आपला. आणि इथं तुम्हाला काय करायचे, इथं प्लस असेल तर इथं मायनस घ्यायचं, इथं प्लस असेल इथं काय घ्यायचं, मायनस घ्यायचं. दॅट इज युअर कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट. आता समजा मी तर मायनस थ्री प्लस फोर आय घेतो, इथं मायनस थ्री प्लस फोर आय, तर हा काय होईल इथं मायनस थ्री प्लस फोर आय, म्हणजे तुम्हाला इथं कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय येईल, मायनस थ्री. इथं काही चेंज करायचं नाही आपल्याला, इथं चेंज कुठं करायचे, प्लसच्या ऐवजी काय, मायनस फोर आय. समजलं? येस सर. हा, प्रॉब्लेम लगेच विचारत जा आणि लगेच डाऊट क्लिअर करत जा, सो दॅट इट विल गेट व्हेरी टू वे कम्युनिकेशन. सर, आणि जर झेड इज इक्वल टू ए मायनस बी आय असेल तर मग प्लस करायचं का? प्लस करायचं, मायनस चं प्लस, प्लस चं मायनस, दुसरं काही नाही. ओके सर. ओके, सर इथपर्यंत काय अडचण नाही? का सगळीच अडचण आहे? आता पा, आपण एक कन्सेप्ट क्लिअर डिस्कस करतो इथं. पोलार फॉर्म ऑफ, पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, हे झालेलं आहे का? हे झालेलं आहे का? नो, नाही ना. नो सर. आता पोलार फॉर्म ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे पा, हा झाला तुमचा एक्स एक्सिस, म्हणजे तुमचा हा कोणता एक्सिस झाला, रियल एक्सिस, आणि हा कोणता झाला, इमॅजिनरी एक्सिस. इथं जर एक तुम्ही पॉइंट पी लोकेट करताय, इथं जर तुम्ही पॉइंट पी लोकेट करताय, तर तुम्हाला इथे ह्या ठिकाणी एक असा एक हे भेटणार आहे बरोबर. आणि इथं तुम्ही एक परपेंडिक्युलर ड्रॉ करताय, म्हणजे तुम्हाला हे जे डिस्टन्स असेल, या पी चे कॉर्डिनेट किती आहेत, एक्स कॉमा वाय, तर याचं डिस्टन्स किती असणार आहे, एक्स, आणि याचं डिस्टन्स किती असणार आहे, वाय, आणि हा किती असणार आहे, आर. आणि तुम्हाला इथं थीटा रिप्रेझेंट होतो बरोबर आहे, इथं तुम्हाला काय होतो, थीटा रिप्रेझेंट होतो. आता जर पाहिलं आपण, आतापर्यंत आपण जर पाहिलं, झेड हे कशासाठी घेतोय आपण, एक्स प्लस आय वाय मध्ये घेतोय, म्हणजे एक्स आणि वायच्या टर्म्स मध्ये घेतोय, याला म्हणतोय आपण कार्टेशियन फॉर्म. याला कोणतं फॉर्म म्हणतोय आपण, कार्टेशियन फॉर्म. आता ज्यावेळेस तो नंबर रिप्रेझेंट होईल, इथं तुम्हाला दोन व्हेरिएबल येत आहेत, एक व्हेरिएबल कोणतं आहे, आर, आणि दुसरे व्हेरिएबल कोणतं आहे, थीटा. समजते?
तर हा जो एक्स आणि वाय तुम्हाला आर आणि थीटा मध्ये कन्वर्ट करायचे आहेत, अँड दॅट इज नथिंग बट द पोलार फॉर्म, दॅट इज नथिंग बट द पोलार फॉर्म. नाव दिस इज अ वन ट्रायंगल, आय कॅन टेक दिस इज अ ट्रायंगल देअर ओ पी क्यू, ओ पी क्यू. आता मला सांगा इन ट्रायंगल ओ पी क्यू, मला सांगा इथं कॉस थीटा काय येईल, कॉस थीटा, कॉस थीटा म्हणजे हा थीटा इथं आहे, कॉस थीटा म्हणजेच काय, ऍडजेसेंट अपॉन हायपोटेन्यूस, हायपोटेन्यूस ऍडजेसेंट किती आहे, एक्स आहे, ही ऍडजेसेंट आहे ना, एक्स आहे अपॉन हा काय होईल आर, बरोबर. म्हणजेच एक्स इज इक्वल टू काय येईल, एक्स इज इक्वल टू काय येईल सर, आर कॉस थीटा, आर कॉस थीटा. आता परत मला सांगा साइन थीटा इज इक्वल टू काय, साइन थीटा अपोजिट अपॉन अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस, हायपोटेन्यूस काय येईल वाय अपॉन आर, म्हणजेच हा काय येईल वाय इज इक्वल टू काय होईल आर साइन थीटा. मला टार्गेट काय करायचे, मला एक्स आणि वाय रिमूव्ह करायचे, एक्स आणि वाय मला काय करायचे रिमूव्ह करायचे, म्हणजे मी असं करू शकतो का, इक्वेशन वन आणि टू मध्ये ज्यावेळेस मी रिप्रेझेंट करतोय, आता पा झेड इज इक्वल टू काय इक्वेशन आहे आपलं, एक्स प्लस आय वाय, एक्स प्लस आय वाय. इथं जर मी झेड घेतोय, आता पा एक्स ची व्हॅल्यू काय येते इथं बोला, एक्स ची व्हॅल्यू काय, आर कॉस थीटा प्लस आय, वाय ची व्हॅल्यू काय, आर साइन थीटा. म्हणजे झेड इज इक्वल टू, मी आर कॉमन जर घेतलं इथं कॉस थीटा प्लस आय साइन थीटा, कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. आता इथं तुम्हाला एक्स आणि वाय दिसते का कुठं या एक्सप्रेशन मध्ये, नाहीये. आणि याला काय म्हणतोय आपण, पोलार फॉर्म, याला काय म्हणतोय आपण, पोलार फॉर्म. समजलं, येस सर. आता मला ही जी आर ची व्हॅल्यू आहे, मी काय करतोय इक्वेशन वन आणि टू स्क्वेअर आणि ऍड करतोय, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग, ऍडिंग इक्वेशन वन अँड टू, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग इक्वेशन वन अँड टू काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा प्लस आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. आता मी इथून आर स्क्वेअर जर कॉमन घेतलं काय राहील, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, बरोबर आहे. आता साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा व्हॅल्यू किती येते, म्हणजे किती झालं आर स्क्वेअर. तुम्हाला तिथे एक इम्पॉर्टंट इक्वेशन भेटलं, आर स्क्वेअर इज इक्वल टू काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, म्हणजे मी आर इक्वल टू काय येईल, स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. हे समजलं का, वाय स्क्वेअर, हो सर समजलं. आता समजलं का सर्वांना, सर्वांनी रिस्पॉन्ड करा. आता मी काय करतोय, डिवाइड इक्वेशन टू बाय वन, डिवाइड इक्वेशन टू बाय वन काय होईल पा, आर साइन थीटा अपॉन आर कॉस थीटा इक्वल टू वाय अपॉन y upon x, बरोबर. आर आर गेट कॅन्सल, साइन थीटा अपॉन कॉस थीटा काय झाला, टॅन थीटा, टॅन थीटा इज इक्वल टू काय, टॅन थीटा, टॅन थीटा इज इक्वल टू y अपॉन x, अँड थीटा इज इक्वल टू काय, थीटा इज इक्वल टू काय, टॅन इनवर्स ऑफ y अपॉन x. समजलं का, समजलं का, हो सर, यस सर, हो. इम्पॉर्टंट आहे इन पॉइंट ऑफ व्ह्यू सीटी, इन पॉइंट ऑफ व्ह्यू जेडब्ल्यू, इन पॉइंट ऑफ व्ह्यू स्टेट बोर्ड. गेटिंग दिस, म्हणजेच तुम्हाला जर हा कार्टेशियन फॉर्म दिला असेल तर तुम्हाला पोलार फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे, हे पोलार फॉर्म आहे आणि हे प्रत्येक एक्स आणि वाय आणि आर आणि थीटा याच्यामध्ये रिलेशन माहिती असणं आवश्यक आहे. गेटिंग, येस सर, येस. त्यानंतर दुसरा जो फॉर्म आहे हा फॉर्म आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म. दुसरा फॉर्म कोणता आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म काय सांगतो पा, आपला पोलार फॉर्म काय येतं, आर कॉस थीटा, आर कॉस थीटा प्लस आय साइन थीटा. हे कोणतं फॉर्म आहे,
पोलर फॉर्म है आणि z इज इक्वल टू x प्लस iy हे कोणतं फॉर्म है बोला हे कार्टेशियन फॉर्म है बरोबर है आता इथे जर तुम्हाला एक्सपोनेंशियल फॉर्म घ्यायचा असेल एक्सपोनेंशियल फॉर्म इज इक्वल टू व्हाट z इज इक्वल टू r e रेज टू i थीटा z इज इक्वल टू r e रेज टू i थीटा हे फॉर्म आहे तुमचं एक्सपोनेंशियल फॉर्म हे फॉर्म आहे तुमचं एक्सपोनेंशियल फॉर्म इथे रिप्रेझेंट काय होतो e रेज टू i थीटा इक्वल टू cos थीटा प्लस i sin थीटा cos थीटा इक्वल टू फॉर्म्युला लक्षात ठेवा नंतर आपण मॅथमॅटिक्स ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस समजा आता फक्त हा याच्या ऐवजी आपण ई रेस टू आय थीटा असं लिहू शकतोय आणि हा जो फॉर्म आहे हा फॉर्म झाला तुमचा एक्सपोनेन्शियल फॉर्म इथं पण तुम्हाला आर आणि थीटा आहे हा परत आर रिप्रेझेंट होतो तुमचा स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आणि थीटा रिप्रेझेंट होतो इथं टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स टॅन इनव्हर्स ऑफ वाय बाय एक्स तर तुम्हाला तीन फॉर्म आहेत एक आहे कार्टेशियन फॉर्म दुसरा आहे पोलार फॉर्म आणि तिसरा कोणता आहे एक्सपोनेन्शियल फॉर्म याच्यामधलं रिलेशन तुम्हाला फाइंड करणं गरजेचं आहे झेड इज इक्वल टू एक्स प्लस आय वाय झेड इज इक्वल टू आर कॉस थीटा प्लस आय साईन थीटा अँड झेड इज इक्वल टू आर इंटू ई रेस टू आय थीटा हे तीन फॉर्म आहेत खूप इम्पॉर्टंट फॉर्म आहेत आणि हे दोन इक्वेशन तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहेत समजलं इथपर्यंत इथपर्यंत समजलं का तेवढं झालेलं आहे तेवढं नोटबुक मध्ये पूर्ण हे करा आणि त्याच्यानंतर मला सगळे स्क्रीनशॉट तुम्हाला सेंड करायचे लक्षात घ्या इथपर्यंत समजलं सर्वांना यस